by opening this link, you will open this page. Okay. So here there is theory part. So saponification of value of oil. So oil system. Okay. Oil upon KOH sobat react karun. Okay. That's upon alcohol and soap. मध्ये कन्वर्जन करणार आहोत. तो किती KOH लागणार? ओके, त्या ऑइलला त्याचं सोप फॉर्म करण्यासाठी. सो दिस व्हॅल्यू इज नोन एज सेपोनिफिकेशन व्हॅल्यू. ओके, सो 1 ग्रॅम ऑफ ऑइल, ओके, 1 ग्रॅम ऑफ ऑइलला सोप मध्ये कन्वर्जन करण्यासाठी किती KOH लागणार? सो दॅट व्हॅल्यू विल बी द सेपोनिफिकेशन व्हॅल्यू. ओके, सो यू कॅन रीड द थिअरी ओवर हियर. ओके, जे तुम्हाला दिलेले आहे. सेम वे यू कॅन वॉच द व्हिडिओ सेंड टू यू विच इज ऑन युअर ग्रुप, विच इज द यूट्यूब व्हिडिओ. सो यू कॅन गेट अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ दिस एक्सपेरिमेंट. फॉर दिस एक्सपेरिमेंट डिफरंट सॅम्पल्स आर गिवन. सो तुम्हाला दर एकाला वेगवेगळे सॅम्पल आहे. ओके, थोड्यांना सनफ्लॉवर ऑइल आहे, थोड्यांना बटर आहे, थोड्यांना राईस ब्रॅन ऑइल आहे, थोड्यांना कॅस्टर ऑइल आहे. ओके, सो दिस इज द प्रोसिजर वे 1 ग्रॅम आपण ह्यासाठी 1 ग्रॅम ऑफ फॅट सॅम्पल घेणार आहोत, डिझॉल्व्ह इन 3 ml. ओके, सो दिस प्रोसिजर यू कॅन रीड दिस प्रोसिजर. सो डायरेक्टली लेट्स गो टुवर्ड्स द सिम्युलेटर. Okay, first you have to log in. Okay, so इथे आता सिम्युलेटर झालेला आहे चालू. ओके, सो फर्स्ट आपण ब्लँक घेणार आहोत, ब्लँक ची व्हॅल्यू घेणार आहोत. सो ब्लँक साठी आपण टायट्रेशन करणार आहोत. सो कोनिकल फ्लास्क मध्ये आपलं सोल्युशन आहे, ऑइल सॅम्पल्स आहे. ओके, अँड फेनोफ्थेलिन इंडिकेटर आपण युज केलेला आहे. अँड टायट्रेशन जे आहे ते 0.5 ml घेतलेलं आहे. ओके, 0.5 नॉर्मल घेतलेलं आहे. ओके, 0.5 नॉर्मल HCl सोल्युशन आपण ब्युरेट मध्ये फिल केलेलं आहे आणि आता टायट्रेशन करणार आहोत. ओके, यू हॅव टू स्टार्ट द टायट्रेशन अँड यू हॅव टू कंटिन्यू द टायट्रेशन टिल द सोल्युशन बिकम्स कलरलेस. तर कलरलेस होईपर्यंत आपल्याला टायट्रेशन कंटिन्यू करायचंय. ओके, सो फर्स्ट यू कॅन इन्क्रीज द स्पीड अँड यू हॅव टू वॉच टुवर्ड्स द कोनिकल फ्लास्क till it becomes colorless. So still it is pink color. We can see slowly the solution from the burette is becoming less. Okay, so drop wise it is falling inside the conical flask and there is a stirrer below it. Okay, to stir the solution continuously. In conical flask we took initially 20 ml of sample, that is oil sample plus KOH sample. Okay, so 20 ml घेतलं होतं आणि अजून पण पिंक आहे. जेव्हा तो कलरलेस होणार त्यावेळी आपल्याला स्टॉप करायची आहे. So we have to stop when the solution in the conical flask becomes colorless. So now it is about 17 ml. Then it is pink color, light pink color. Okay, so now we have stopped this titration and it has become colorless, right? It is colorless झालेलं आहे, मी ते स्टॉप केलेलं आहे and titrant use is 20 ml. तर आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू आपली 20 ml भेटली आहे. दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू फॉर ब्लँक टायट्रेशन. ओके, तर मग काय करणार आपण? रिसेट करणार आहोत. ओके, पुन्हा ब्लँक साठी टायट्रेट करणार आहोत. सो स्टार्ट करणार, पुन्हा स्पीड वाढवणार आणि आता कंटिन्यू आपण 19 ml पर्यंत किंवा 19.5 ml पर्यंत फास्ट हायड्रेशन करणार आहोत.
त्याच्यानंतर आपण स्लोली त्याला ड्रॉप वाईज ॲडिशन करणार आहोत. ओके, सो स्लोली आपण ड्रॉप वाईज आपण ऍड करणार आहोत आफ्टर 19.5, सो दॅट वी कॅन गेट एन ॲक्युरेट रीडिंग. ओके, आता आपण फर्स्ट टाइम आपण कम्प्लिटली फास्ट ॲडिशन केलं होतं ॲक्युरेट रीडिंग घेण्यासाठी. 19.5 पर्यंत आपण कंटिन्युअसली फास्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण स्लोली करणार आहोत टू गेट मोर ॲक्युरेट रीडिंग. ओके, सो एक्झॅक्ट ड्रॉप मध्ये जेव्हा कलर चेंज होतो सो दॅट विल बी द एक्झॅक्ट रीडिंग. ओके, जो पिंक कलर आहे, जो रेड पिंक कलर आहे, तो कम्प्लिटली जाणार आणि त्या कलरलेस होणार. त्या ड्रॉपला आपण ती रीडिंग आपल्याला घ्यायची आहे. सो राईट नाव अबाउट 12 ml ऍड झालेलं आहे. सो वी हॅव ऍडेड ओके ऑलमोस्ट 13 ml नाव. ओके, सो 17 ml, 18 ml, 19 ml, 19.5 ml. सो आय विल स्टॉप ओवर हियर अँड नाव आय विल रिड्यूस द स्पीड ऑफ टायटन. आय विल कीप इट टू 0.1. ओके, सो स्लोली वी विल स्टार्ट द टायटेशन अँड वी विल बी वॉचिंग एट द कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क कडे आपण याला बघत राहायचंय आणि बटन जे आहे ते स्टॉपच्या बटनकडे ठेवायचे जवळ. एक्झॅक्टली जेव्हा कोनिकल फ्लास्क मधलं सोल्युशन कलरलेस होणार तेव्हा स्टॉप करायचं. ओके, सो एक्झॅक्टली कलरलेस झालंय, त्यावेळी स्टॉप केलेलं आहे अँड टायटेशन व्हॅल्यू इज 20. सो आपली सेकंड व्हॅल्यू पण 20 आली आहे. ओके, सो इफ यू वॉन्ट वी कॅन डू अगेन. ओके, ब्लँक कन्फर्म करण्यासाठी, बट आय एम सॅटिस्फाईड विथ दिस रीडिंग. सो 20 ही आमची ब्लँकची टायटेशनची व्हॅल्यू असणार आहे. ओके, सो पुन्हा रिसेट करणार आणि आता आपण सॅम्पल घेणार आहोत, टेस्ट सोल्युशन घेणार आहोत. सो तुम्हाला जे टेस्ट सोल्युशन आहे त्याप्रमाणे तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्हाला कोणालाच कोकोनट ऑइल दिलेलं नाही आहे, सो त्याची रिडिंग मी आता घेणार आहे. बाकी तुमची व्हॅल्यूज तुम्हाला सेंड करणार आहे मी. ओके, पण तुम्हाला समजा सिम्युलेशन वरती प्रॅक्टिकल करायचं आहे तर तुमचे व्हॅल्यूज तुम्ही घेऊन, तुमचं सॅम्पल घेऊन तुम्ही करू शकता. ओके, सो हियर आय विल बी टेकिंग कोकोनट ऑइल सॅम्पल अँड आय विल स्टार्ट द टायट्रेशन. ओके, सो फर्स्ट आय विल स्टार्ट द टायट्रेशन इन फुल स्पीड. ओके, सो कम्प्लीट स्पीड मध्ये टायट्रेशन करणार आहे आणि पिंक कलरचं सेम पिंक कलरचं जे होतं ते कलरलेस होईपर्यंत आपण टायट्रेशन करणार आहोत. So remember, for this titration, phenolphthalein indicator has been used. Okay, phenolphthalein cha indicator apan use karne kelela hai ani titrate burette madhe apan 0.5 normal HCl ghetlela hai. Okay, ya solution kade laksha theva conical flask madhla. ओके, सो इथे कलरलेस झालेलं आहे. सो 11.1 व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे. ओके, 11.1 भेटली आहे. सो आता काय करणार, पुन्हा रिसेट करणार, पुन्हा टेस्ट सोल्युशन सिलेक्ट करणार आणि ते कोकोनट ऑइल घेणार आणि स्टार्ट करणार. 11.1 भेटली आहे, सो 10.5 पर्यंत कंटिन्यू करणार फास्ट हायड्रेशन आणि त्यानंतर आपण स्लो हायड्रेशन करणार आहोत. फर्स्ट व्हॅल्यू नोट डाऊन करून घ्यायची आहे, तो 11.1 आहे जी आपल्याला फर्स्ट कोकोनट ऑइल साठी भेटलेली आहे.
ठीक है, सो 10.5 पर्यंत आपण डायरेक्ट ऍडिशन करणार आहोत. ओके, सो 10.6 झाले आहे. ओके, सो अजून पण पिंक कलर आहे, कलरलेस झालेला नाही. आता आपण स्पीड कमी करणार टायटनची. ओके, आणि पुन्हा स्टार्ट करणार, आधी कोनिकल फ्लास्क कडे लक्ष देणार आहोत, कलरलेस झालं की स्टॉप करणार. ओके, कलरलेस झालेलं आहे. तो एक्झॅक्टली 11 ml कलरलेस झालेलं आहे, राईट. सो आपली सेकंड व्हॅल्यू आपल्याला 11 ml भेटली आहे. सो सेम वे अजून एकदा करायचं आहे. सो कधी पण तीन व्हॅल्यूज घ्यायचे असतात किंवा ऍटलीस्ट दोन कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यायचे असतात. कधी पण टायटेशन करताना दोन कॉन्स्टंट, म्हणजे दोन वेळेस समजा आपल्याला 11 भेटली तर आपण नेक्स्ट व्हॅल्यू घेतली, नाही घेतली तरी चालेल. पण समजा दोन व्हॅल्यू आपण घेतले आणि ते समजा कॉन्स्टंट नसेल तर मग आपल्याला तिसरी व्हॅल्यू घ्यावी लागेल. ती समजा कॉन्स्टंट नसेल तर परत पुन्हा चौथी व्हॅल्यू घ्यावी लागेल. पण समजा तिसरी व्हॅल्यू ही एका कोणत्या तरी व्हॅल्यू सोबत कॉन्स्टंट असेल, ओके, सेम असेल, तर ती आपली सीबीआर असणार आहे किंवा कॉन्स्टंट ड्युरेट रीडिंग असणार. ओके, सो पुन्हा आपण सेम सोल्युशन घेणार आहोत, टायटेशन करतो आहोत विथ फुल स्पीड. पुन्हा आपण 10.5 पर्यंत फुल स्पीड मध्ये ऍड करणार आहोत ड्युरेट मधून. आता स्पीड कमी करणार आणि स्लोली ऍडिशन करणार आणि जे कलर चेंज होत आहेत ते बघणार. ओके, कलर चेंज झालेला आहे, स्टॉप केलेला आहे. सो एक्झॅक्टली 11 ml. सो फर्स्ट रीडिंग जी आपण फास्ट केली होती ती 11.1 आलं होतं, सेकंड रीडिंग 11 आलं अँड थर्ड रीडिंग 11 आलंय. सो जे दोन कॉन्स्टंट रीडिंग आहेत ते घ्यायचे आहेत. सो 11 ml आपण घेणार आहोत. ओके, सो इथे आपलं सिम्युलेटरचं काम झालेलं आहे. आता एक्सपेरिमेंट कसं लिहायचं ते बघणार आहोत. सो एम रिक्वायरमेंट प्रोसिजर सेम राहणार आहे. ही फर्स्ट ऑब्झर्वेशन दॅट इज ब्लँक टायटरेशन. सो सोल्युशन इन कोनिकल फ्लास्क विच इज द ब्लँक सोल्युशन, देन सोल्युशन ब्युरेट 0.5 नॉर्मल HCl सोल्युशन, इंडिकेटर फिनॉल्फथालीन इज यूज, एंड पॉइंट इज पिंक टू कलरलेस. सो इनिशियल 0.0 वरती ब्युरेटची रिडिंग होती. सो फायनल रिडिंग आपल्याला किती भेटली, 20.0, राईट. फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला 20.0 भेटली, सेकंड पण 20.0 आणि थर्ड पण 20.0. ओके, सो 0 आणि 20 ह्याच्यामधला डिफरन्स किती आहे, 20.0. सेम 20.0, 20.0 अँड 20.0. सो ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट ब्युरेट रेटिंग काय असणार, 20.0. It is 20.0. ओके, सो 20.0 एवढं ml आलेलं आहे आपलं ब्लँक ची रीडिंग, राईट. आता आपलं सॅम्पल ची रीडिंग. सो टेस्ट सॅम्पल. सो आता मी सॅम्पल जे घेतलं होतं ते कोणतं होतं, कोकोनट ऑइलचं होतं.
तो मेथी कोकोनट ऑइल लेना, कोकोनट ऑइल तुम्हाला जे सैम्पल असणार आहे ते तुमचं सैम्पल जे आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, तो मी इथे कोकोनट ऑइल लिहिलेलं आहे, तुमचं जे सैम्पल असणार आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. तो सोल्यूशन इन कॉनिकल फ्लास्क, फेट सैम्पल सोल्यूशन. ओके, तो फेट सैम्पल सोल्यूशन, तो त्याच्यानंतर सोल्यूशन इन ब्युरेट, दॅट इज 0.5 नॉर्मल HCl सोल्यूशन. इंडिकेटर यूज इज फिनोल्फथालीन, एंड पॉइंट इज पिंक टू कलरलेस. ओके, तो आपली रीडिंग आता फर्स्ट रीडिंग आपल्याला 11.1 आली होती, सेकंड रीडिंग 11.0, थर्ड रीडिंग 11.0. राईट, आता त्याचा डिफरन्स 0 आणि 11.1 चा डिफरन्स 11.1, त्याचं 11.0 आणि 11.0. आता कॉन्स्टंट ब्युरेट रीडिंग म्हणजे ह्या रीडिंग्स मध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू कोणती आहे, सो 11.0 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. सो 11.0. ओके, सो आपले ए ची व्हॅल्यू 11.0 आहे, बी ची व्हॅल्यू 20.0 आहे. ओके, सो आता आपण कॅल्क्युलेशन बघणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर सेपोनिफिकेशन व्हॅल्यू, इट इज 12.5 इंटू ब्रैकेट बी माइनस ए अपॉन वेट, इट इज डब्ल्यू. सो बी इज द ब्लैंक टाइट्रेशन रीडिंग, ए इज द फैट सैंपल टाइट्रेशन रीडिंग, एंड डब्ल्यू इज द वेट ऑफ द सैंपल. वेट ऑफ द सैंपल अपन 1 ग्रैम घेतलं होतं. ओके, सो इथे आपण कॅल्क्युलेशन लिहिणार आहोत. सो ब्रैकेट मध्ये बी ची व्हॅल्यू विच इज 20.0, तो 20.0 माइनस एच वैल्यू दैट इज 11.0. ओके, आणि खालते 1 ग्रॅम आपण घेतलाय, तो डब्ल्यू ची वैल्यू 1 असणार आहे, 1. ओके, सो वी हैव टू डू दिस कैलक्युलेशन. ओके, सो 20 माइनस 11, सो इट इज 9 डिवाइडेड बाय 1 इज 9. ओके, सो डिवाइडेड बाय 1 9च असणार आहे, इन टू 28.5, 256.5. सो वी हैव गॉट ओवर हियर 256.5. Okay, so it is 256.5 mg of KOH required. Okay, so this is a saponification value. Okay, so over here we can write mg of KOH required for to saponify 1 gram of oil sample. So over here your experiment has been completed. Okay, so तुमचे values तुम्ही बघू शकता तिथे. तर तुमच्या नावासमोर जे तुम्हाला सैम्पल दिले त्याचे व्हॅल्यूज तुम्हाला लिहायचे. ओके, 3 व्हॅल्यूज दिलेले आहेत, ह्याच्यामधली कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे आणि ते यूज करून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. इज दिस क्लिअर फॉर एव्हरी वन? प्लीज मेसेज. ओके, तो तुम्हाला असाइनमेंट आणि तुम्हाला जे व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला सेंड केले जातील, त्याप्रमाणे तुम्हाला असाइनमेंट कम्प्लीट करायचं आहे.
आणि संडे तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके, तो एक दिवस एक्स्ट्रा म्हणजे सॅटर्डेचा दिवस आहे तुमच्याकडे, आजचा दिवस आहे आणि संडेचा पण दिवस आहे, संडेला तुम्ही सबमिट करायचं आहे. इज दिस क्लिअर? हे लक्षात घ्या की सगळ्यांनी लिहून सबमिट करायचं आहे. तो कम्प्लीट जो एक्सपेरिमेंट आहे तो तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचा आहे. ओके, लिहायचं आहे, त्याचे PDF बनवायचे आहे आणि सबमिट करायचे आहे. ह्यामध्ये तुमचे व्हॅल्यूज असले पाहिजेत, जे तुम्हाला ब्लँकचे व्हॅल्यूज सेम असणार आहे, तो 20 ml एच असणार आहे, पण जे सॅम्पलचे व्हॅल्यूज आहेत ते तुमचे चेंज होणार आहेत. तो तुम्हाला दिलेले आहे त्याप्रमाणे तुमचे सॅम्पलचे व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. तो तुमची कॉन्स्टंट ड्यूरेटिंग दॅट इज ए ची व्हॅल्यू तुमची बदलणार आहे. तो तुमची कॅल्क्युलेशनमध्ये ए ची व्हॅल्यू तुम्हाला बदलावी लागेल. ओके, इथे तुम्हाला ए ची व्हॅल्यू तुम्हाला वेगळी घ्यावी लागेल जी तुमची भेटणार आहे ती, आणि त्याप्रमाणे तुमची लास्ट आन्सर जे आहे ते पण तुमचं बदलणार आहे. ओके, सो सर्टिफिकेशन व्हॅल्यू तुमची चेंज असणार आहे. ओके, सो ते तुम्हाला करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. पुन्हा लक्षात ठेवा की तुम्हाला हँड रिटर्न करायचं आहे, सो तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके, प्रिंट चालणार नाही, तुम्हाला हँड रिटर्न सबमिट करायचं आहे. इज दिस क्लिअर फॉर एव्हरी वन?